रुग्णालयातील मृत्यू हे भ्रष्टाचाराचे बळी, उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका, डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, मग सरकारवर का नाही ठाकरेंचा सवाल, घटनेकडे शिंदेंनी पाठ फिरवल्याचाही आरोप। रुग्णालय मृत्यू प्रकरणी सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश, गेल्या 6 महिन्यांमधील मागणी आणि पुरवठ्याची माहिती देण्याच्या सूचना, पुढची सुनावणी 30 ऑक्टोबरला। आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाची पहिली कसोटी, शरद पवार सुनावणीसाठी हजर राहणार, तर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलही दिल्लीमध्ये। मुंबईतल्या गोरेगावमधल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू तर 58 जण जखमी, आगीचं कारण स्पष्ट, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत। मध्य रेल्वेकडून हार्बर रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा ब्लॉक, नवीन मार्गिका उभारणीसाठी मध्यरात्रीपासून रविवारपर्यंत ब्लॉक, प्रवाशांचे हाल सुरूच। आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये बांगलादेशचा 9 विकेट्सनं धुव्वा उडवत भारतीय क्रिकेट संघ फायनलमध्ये, तर रिकव्ह तिरंदाजीत महिला संघाला कांस्य, भारताची पदक संख्या 89 वर। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।